सुपर बाईक्स, अलिशान कार, रॉयल बंगला, चार्टर्ड प्लेन हे सगळं एकाच व्यक्तीकडे असेल तर आपण समजून जातो की तो एखादा मोठा उद्योगपती असावा, एखादा मोठा बिल्डर असावा किंवा एखादा मोठा जगज्जेता खेळाडू असावा. पण या सगळ्या गोष्टी असलेला आणि फक्त समाजसेवा हाच व्यवसाय असणारा एकमेव उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. समाजसेवा हा व्यवसाय दाखवून एवढी माया जवळ बाळगणारा हा उमेदवार निवडणूक आयोगाच्याही आता रडारवर आलाय. काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने या उमेदवाराच्या संपत्तीची आणि प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात जर काही काळं बेरं आढळलं तर त्यांची उमेदवारीही आता रद्द होऊ शकते. तर नेमके कोण आहेत हे उमेदवार आणि ते वादात का सापडले आहेत पाहूयात सविस्तरपणे. भारतामध्ये राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा विषय असतो. निवडणूक काळात उमेदवार म्हणून द्याव्या लागणाऱ्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर येते. अशीच माहिती समोर आली आहे ते भाजपचे केरळमधील तिरुअनंतपुरमचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याबद्दल. चंद्रशेखर यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या माहितीवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने सुद्धा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला म्हणजेच CBDT ला चंद्रशेखर यांच्या प्रतिज्ञापत्रातील तपशीलांची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत. खरं तर राजीव चंद्रशेखर हे फक्त राजकारणी नाहीत तर ते पक्के उद्योगपतीही आहेत. त्यांनी 1994 मध्ये BPL मोबाईल कंपनीची सेवा सुरू केली होती. काळाच्या ओघात ती बंद पडली. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी ज्युपिटर कॅपिटल ही गुंतवणूक कंपनी काढली. एका वृत्तवाहिनीच्या कंपनीमध्ये त्यांनी पैसे सुद्धा गुंतवले होते. पण मंत्री झाल्यावर बहुधा या कंपनीतून भाजपने त्यांना बाहेर पडण्यास सांगितलं असावं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर विषयातील राजीव चंद्रशेखर हे जाणकार आहेत. 2006 पासून राजीव चंद्रशेखर हे राज्यसभेवर होते. नुकतीच त्यांची खासदारकीची मुदत संपलीये. आपल्या 18 वर्षाच्या खासदारकीच्या काळात चंद्रशेखर हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेत. NDAच्या केरळ गटाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. तर 2021 मध्ये त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि यंदा त्यांना बळबळच लोकसभेच्या रिंगणात उडी घ्यावी लागली आहे. असे हरहुन्नरी असलेल्या राजीव चंद्रशेखर यांनी निवडणूक शपथपत्रात आपला व्यवसाय हा समाजसेवा असा दाखवलाय. तर संपत्ती 36 कोटींची घोषित केली आहे. याशिवाय 2004 मध्ये 10,000 रुपयांमध्ये विकत घेतलेली रेड इंडियन स्काउट मॉडेल असलेली एक बाईक असल्याचंही त्यांनी दाखवलं आहे. पण त्यांच्या याच शपथपत्रावर काँग्रेसने आक्षेप घेत त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे बॉन्ड, शेअर्स आणि डिबेंचर हे देणे म्हणून दाखवले आहेत. यातून त्यांनी आकड्यांमध्ये फेरफार करून आपली संपत्ती 36 कोटी रुपये दाखवली आहे. शिवाय त्यांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 9 कोटी आणि 13 कोटी रुपयांची आकडेवारी लिहिलेली आहे. तर राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 2 मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही असं काँग्रेसनं म्हटलंय. कोरमंगला ब्लॉक 3 मधील निवासी भागात त्यांच्या मालमत्तेची किंमत ही 100 कोटींच्या घरात आहे. याशिवाय 2005 मध्ये BPL टेलिकॉम मधील 64% शेअर्सच्या विक्रीतून राजीव चंद्रशेखर यांना 4,400 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. आणि हा सगळा प्रॉफिट सध्याच्या घडीला मीडिया, संरक्षण, पायाभूत सुविधा, एरोस्पेस आणि भांडवली बाजार इत्यादींसारख्या विविध व्यवसायांमध्ये अस्तित्वात आहे. एवढी कोट्यवधींची माया असताना सुद्धा चंद्रशेखर यांनी 2021-22 मध्ये फक्त ₹680 तर 22-23 मध्ये 5,59,200 करपत्र उत्पन्न घोषित केलं होतं. द मिटिंगच्या मते 2018 आणि 2024 निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये तपशीलवार प्राप्तीकर परतावा बारकाईने बघितल्यास चंद्रशेखर यांचं उत्पन्न 7 आर्थिक वर्षांमध्ये 28 कोटींवरून 5.5 लाख इतकं घसरलं आहे. अवनी बन्सल आणि रणजित थॉमस यांनी 2018 मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार चंद्रशेखर यांनी केवळ 36 कोटी रुपयांचीच संपत्ती जाहीर केली होती. यामध्ये एकूण 9.25 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश होता. पण 45 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक यातून वगळण्यात आली होती. तसंच घोषित स्थावर मालमत्तेमध्ये बेंगळुरूमधील कोरमंगल येथील अलिशान बंगल्याचाही समावेश करण्यात आलेला नव्हता. 2020 आणि 2018 मधील तक्रारी या निवडणूक प्रतिज्ञापत्रासह केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे म्हणजेच CBDT कडे पडताळणीसाठी पाठवण्यात आल्याचं रणजित थॉमस यांना 22 सप्टेंबर 2022 रोजी कळवलं होतं.
परंतु त्यानंतर या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाहीये. आता काँग्रेसनं दाखल केलेली तक्रारही निवडणूक आयोगाने CBDT कडे पाठवल्याचं सांगितलं जातंय. आता चंद्रशेखर यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप जर का खरे सिद्ध झाले तर पुढे काय होणार असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर प्रतिज्ञापत्रात दिलेली कोणतीही विसंगत किंवा चुकीची माहिती लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 125A अंतर्गत येते. या कायद्यानुसार प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती लपवल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. काँग्रेसच्या आरोपात तथ्य असल्यास राजीव चंद्रशेखर यांची उमेदवारी रद्द होऊ शकते आणि त्यामुळेच प्रथमच निवडणूक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न हे धुळीस मिळेल आणि शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम मधून सहज विजय मिळू शकेल. तर मंडळी, यांसारखेच विषय हे अभ्यासपूर्ण विश्लेषणासहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.